मागील काही वर्षांपासून चंद्रपूर शहरवासी पिण्याच्या पाण्यासाठी झळ सोसत आहेत. अनियमित पाणी पुरवठ्यानं सर्वसामान्य नागरिक त्रासून गेले आहेत. नळाला पाणी तब्बल 4 दिवसांनी येतं, ते सुद्धा काही वेळांसाठी. यामुळे आज शहरात पाणीबाणी सारखी परिस्थिती उद्भवली आहे. पाण्याची ही समस्या लक्षात घेता सामाजिक संघटना यंग चांदा ब्रिगेडनं शहरातील नागरिकांना नियमित पाणी पुरवठा व्हावा यासाठी आता साखळी आंदोलनच उभारण्याचं काम सुरू केलं आहे. साखळी आंदोलनाची सुरुवात यंग चांदा ब्रिगेडच्या सदस्यांनी अध्यक्ष किशोर जोरगेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी पुरवठा कंत्राटदार यांच्या कार्यालयात धडक दिली व त्यांना याबाबत जाब विचारला. कंत्राटदारांनी उडवाउडवीची उत्तरे देत असल्यानं यंग चांदा ब्रिगेडच्या सदस्यांनी कंत्राटदाराला 2 दिवसांचा अल्टिमेटम देत त्यांच्या कार्यालयाला दरवाजावर जोडे मारो आंदोलन केलं. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या सदस्यांनी निदर्शनं करीत शहरातील पाणी पुरवठा नियमित करण्याची मागणी केली. अन्यथा रोज कार्यालयात येऊन आम्ही या प्रकारे आंदोलन करून धडक मारू असा इशारा यंग ब्रिगेडचे इरफान शेख आणि वंदना हातगावकर यांनी दिला आहे. हवामान खात्याद्वारे ज्या प्रकारे उष्णतेची लाट म्हटलेली आहे चंद्रपूर शहरामध्ये, एकीकडे महानगरपालिका माध्यमांच्या द्वारे लोकांना सूचित करते की लोकांनी आंघोळ करावं, उष्णतेपासून वाचावं, पण आम्ही तर व्यवस्था पाहतो तर प्यासाठी पाणी नाही दिल्यामुळे महिलांना हलाकीची स्थिती झालेली आहे. मग तो एकोरी प्रभाग असो, बाबूपेठ असो, इंग्लंड भवानीवाड असो, संपूर्ण शहरामध्ये पाण्यासाठी अत्यंत किल्लत आहे. आतापर्यंत शांतप्रिय असलेला जिल्हा हे संयमाचे आमचे अंत पाहत आहे. आम्ही किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वामध्ये इथं मागणी करायसाठी आलो होतो. इथला जो ठेकेदार आहे, जे काही ठेकेदार असेल त्यांच्यावर आम्ही मोबाईलवर बोललो आणि मागणी केली. एक रास्त मागणी होती आमची की सामान्य लोकांना 2 वेळ, 1 वेळ तरी पाणी भेटावं. हे 1 दिवस आड देत आहेत तेही मान्य आहे, तरी पण त्यानं आम्हाला अरेवारीची गोष्ट केलं. त्या ठेकेदारानं आम्हाला अंधार करतो म्हटला. मी 2 दिवसाच्या त्यांना अल्टिमेटम दिलेला आहे, यानंतर काही गुन्हा नोंदत असेल माझ्यावर, कानून व्यवस्था मला हातात घ्यावं लागत असेल, तर मी समाजासाठी, माझ्या जनतेसाठी आणि या पाणीच्या समस्येसाठी अवश्य घेणार. पाण्यासाठी हा विषय आहे आणि पाण्यासाठी माननीय जोरगेवार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये हा पाणीपत आहे. चंद्रपूरमध्ये पाण्याचा हा भीषण परिणाम आहे. प्रत्येक एरियामध्ये पाण्याची समस्या आहे. लोक पाण्यापासून त्रस्त होऊन राहिलेले आहे. माझ्या बहुपेठमध्ये 5 दिवसाआड नळ येतो, काही भागामध्ये 3 दिवसाआड, काही भागामध्ये 4 दिवसाआड. आणि आज आम्ही ह्या मागणीसाठी इथे आलेलो आहो. त्यांची अरेरावी मनमानी आम्हाला ऐकायला मिळालेली आहे. हे म्हणते 15 दिवसांना आम्ही करतो, 15 दिवस पब्लिकला का, जनतेला मारायचं आहे का पाण्यापासून? आज चंद्रपूरमध्ये 47 डिग्री अंश तापमान आहे, 46 डिग्री तापमान आहे. आणि 2 टाईम आंघोळ तर चुलीत गेलं, पण पाणी प्यायला सुद्धा इथं मिळत नाही.